सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ओबे आहेत एक्क्याऐंशी ते एकशे चौसष्ट श्लोक तिसरा एवम एम परमेश्वर द्रष्टुम इच्छा मी ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम हे परमेश्वरा तू स्वतः विषय हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तम हे तुझे ऐश्वर युक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे मग बोलीला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रति तिची निभाली माझी मग तो अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मागे दहाव्या अध्यायात जी गोष्ट सांगितली त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी आता ज्याच्या संकल्पने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस ते मुद्दल स्वरूप तुझे आहे ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेवो येसी जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप होय पैजनाची या अवगणिया कामस्य कुर्मिया मिरवणिया खेळू सरलिया तू गुणिया साठ विसी जेथ हा अवतार कृत्यांचा खेळ संपल्यानंतर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवतोस उपनिषदे जे गाती योगीये हृदय रिगोनी पाहाती जयाते सनकादिक आहाती पोटाळून उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत ऐसे अगाद जे तुझे विश्वरूप कानी ऐकी जे, ते देखावया चित्त माझे उता बिळ देवा उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत ऐसे अगाद जे तुझे विश्वरूप कानी ऐकी जे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानाने मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे देवे फेडून साकड लोभे पुसली जरी चाड तरी ह्याची एकी वाड आरती जी मज़. माझा संकोच दूर करून देवाने प्रेमाने माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी विचारले आहे तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे तुझे पण आघवे माझी दिठीसी गोचर होशी थोर आस जीवे आहे तूच है या विश्वात भरलेला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे श्लोक चौथा मन्यसे मन्यसेक्यम मया द्रष्टुमिती प्रभो योगेश्वर तो मे आत्मान दर्शयाव्ययम हे प्रभो ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव परी आणि विश्वरूपाते देखा वया लागी योग्यता माझ्या अंगी असे की नाही परंतु कृष्णा आणि एक गोष्ट आहे तीही कि विश्वरूप जो तू तु, त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे आपले आपण मी नेणे ने, ते का नेणसी जरी देव म्हणे तरी सरोगु काय जाणे निदान रोगाचे हे माझे मला समजत नाही हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते का आणि जी आरतीचे निपडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे तानेला म्हणे न पुरे समुद्र मज महाराज आणि इच्छेचा जोर झाला म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो ज्याप्रमाणे फार तहान लागलेल्या मनुष्यास मला हे पुरणार नाही असे वाटते ऐशी साचा अडपणाची सांभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेडाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे तया परी जनार्दना विचारी जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम की जे त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास प्रारंभ करा तरी तैसी ते कृपा करा एरवी हे म्हणा अवधार वाया देणे तरी माझ्या योग्यतेने रूप कृपा करा एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा पहा बहिरे मनुष्याला पंचमस्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कुठले आहे ए रवी कल्या बापी या तृषे मेघ जगा पुरते काय न वर्षे परी जहाली ही वृष्टी उपखे जरी खडकी होय सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो ती वृष्टी जगापुरती होत नाही का परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते चकोरा चंद्रामृत फावले ये वाहुनी काय वारिले परी डोळ्या विण पाहिले वाया जाय चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे का के परंतु जसे इतरांना अमृतसेवनाची दृष्टी म्हणजे हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो म्हणून विश्वरूप तू सहसा दाविसी हा किर भरवसा काजे कडाडा आणि गाहिसा माझी नीच नवा तू की म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील हे मला खरोखर खात्री आहे कारण की जाणत्यात आणि नेमत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस तुझे अवदार्य जाण स्वतंत्र देता न म्हणसे पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र कि वैरिया हि दिले तुझा उदारपणा स्वतंत्र आहे म्हणजे याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही द्यावयास लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करीत नाहीस मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना देखील दिलीस मोक्ष दुराराध्यू किर होय परितो हि आराधी तुझे पाय म्हणून धाडीसी तेथ जाय पायी कु खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखील तुझ्याच चरणांची सेवा करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे तोच आकराप्रमाणे जातो तू वा सनकादिकांचे निमाने सायुजी सौरसू केला पूतने, जे विषाचे नि स्तनपाने मारू आले जी पूतना राक्षसी विषाचे स्तनपान करावून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली त्या पूतनेला तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलीस सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वादी निस्तेजिला अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपालाकडून तुझा पान उतारा झाला ऐशिया या अपराधी या शिशुपाळा आपण पया ठावो दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी पदी चाड अशा अपराधी शिशुपाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्री कृष्ण तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुव बाळाला अढळ पदाची इच्छा होती की काय तो वना आला याची लागी जे पैसावे पितयाच्या उत्संगी कि तो चंद्र सूर्य परिसजकी श्लाघ्यू केला तो एवढ्या करताच रानात आला कि आपण बापाच्या मांडीवर बसावं परंतु त्याला या लोकांमध्ये चंद्र सूर्य दिकांपेक्षाही प्रशंसनीय केलीस ऐसा वन वासिया सकाळा दैता ए तू धसाळा पुत्रा आळविता अजा मिळा आपण पे देसी याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात आढळ असे एक तुम्हीच आहात मुलाला हाक मारित असता अजा मिळाला आपली तद्रुपता दिलीत जेणे उरी हा तलासी पापरा तयाचा चरणू वाहासी दातारा अजूनही वैरियांची या कलेवरा, विसंबसी हे hey, उदार श्री कृष्णा ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ आणली त्याच्या पावलांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास म्हणजे शंखास विसंबत नाहीस ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दान मागोनी दार वंटे करू जाहला सिबळीचा याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेले आहेस तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाळ झालास ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तू ते आराधी ना आयके हो ती पुसा बोलवीत कौतुके तीए वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी गणिका मरते वेळी सहज आपल्या पाळलेल्या राघोस राघोबा राघोबा म्हणून हाक मरत होती त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलीस ऐसी पाहुनी वायाणी मिशे लागलासी सी आपण पे देवो वा निवसे तो तू का नारिसे मजलागी करीसी वरील गणिकेच्या राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्ते पाहून तू सहज निजपद अपात्र माणसालाही देतोस असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास देणारा तो तू मला वेगळे करशील का हा गा दुभतयाचे नि पवाडे जे जगाचे फेडी साकडे तिये काम पाडे काय भुकेले ठाती जी कामधेनु आपल्या दुप्त्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते त्या कामधेनुची वासरे भुकेली राहतील का म्हणून काही ते देव न दाखवित हे कीर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखरच नाही परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी तुझे विश्वरूप आकळे ऐसे परी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देव तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्री कृष्ण विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहळे पूर्ण करावेत ऐसी ठा ये ठा वो विनंती जव करू सरईल सुभद्रापती तवतया षडगुण चक्रवर्ती साह याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ते या ऐश्वर्यादी सहा गुणांच्या सार्वभौम राजाला सहन होणार नाही तो कृपा पियू सजळू आणि ये जवळा आला वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतु तो श्री कृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता ना तरी चंद्र बिंब वाटवळे देखो नि क्षीरसागर उचंबळे तैसे दुने हिवरी प्रेम बळे उल्लसी तुझा हला अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीर समुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाच्या दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदीत झालं मग चेनी आटोपे गाजोनी मणितले सकृपे पार्था देख देख उमपे स्वरूपे माझी मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूपे पहा श्लोक पाचवा श्री भगवान उवाच पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नानाविधानी दिव्यांनी नाना च श्री कृष्ण म्हणाले पार्था नाना प्रकारची नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे कि विश्वरूपमय आघवे आघावे घातले एकच विश्वरूप पाहावे असा मनोरथ अर्जुनाने केला इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले बाप उदार देवो अपरिमितु याचक स्वेच्छा साधव असे सहस्रवरी वरी देतू सर्वस्व आपुले धन्य श्री कृष्ण परमात्मा अमर्याद उदार आहे तो, उदा तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो अहो शेषाचे ही डोळे चोरीले वेद जया लागी झकविले लक्ष्मी हि परी राहिले जिव्हा जे. अहो जे दोन हजार डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टीस पडू दिले नाही वेदाना ज्याचा पत्ता लागू दिला नाही फार काय सांगावे लक्ष्मी हे भगवंतांचे कुटुंब खरे पण तिलाही ते दाखवले नाही असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य विश्वरूप ते आता प्रगटोनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बापभाग्य अगाधा पार्थाची ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्या जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीची आघवे होये तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपण जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे तेथीची सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फाडिली किंबहुना उघडिली योगरुद्धी श्रीकृष्णांनी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाडला म्हणजे दूर केला फार काय सांगावे त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभवच प्रकट केले परी हा हे देखेल की नाही ऐसी से न करी काही एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवाने काही लक्षातच घेतले नाही तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले अर्जुना तुवा एका दावा म्हणितले आणि त्याची दाव उतरी काय दाविले आता देखे आघवे भरिले माझा चिरूपी अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप दाखवले तर त्यात आम्ही काय मोठेसे दाखवले तर आता तू असे पहा की सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे एक, 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 एक ए कृषे एके स्थूळे एके रस्मे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगू काही प्रशस्त काही फारच विस्तृत सडपातळ व काही अमर्याद एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीवरे एके। काही न आवरणारी व काही प्रामाणिक काही सक्रिय व काही निष्क्रिय काही उदासीन प्रेमळ काही कडक एके घुर्णी सावधे असलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके काही धुंद काही सावध काही उघड व काही गुढ काही उदार काही कृपण आणि रागावलेली काही एके संते सदा मध्ये स्तब्दे एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्य एके काही सदाचरणी काही सदा मदोन्मत्त काही शब्द काही आनंदित काही गर्जना करणारी काही शब्द रहित व काही शांत एके साभिलाशे विरगते एके निद्रिते परितुष्टे एके आरते, प्रसन्ने एके काही आशाखोर आणि काही निराश काही जागी झालेली व काही झोपलेली काही सर्व बाजूनी संतुष्ट काही पीडित आणि काही प्रसन्न एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके पवित्रे लयस्थे एके काही बिन हत्यारी व काही हत्यारी काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर काही पवित्र आणि काही समाधीत असलेली एके जन विलासे एके पालन लालसे एके संहार के सावेशे साक्षी भूते एके काही उत्पन्न झालेल्या लीलेत क्रीडा करणारी काही पालन करण्याचा स्वभाव असलेली काही मोठ्या आवेशाने संहार करणारी काही तटस्थ म्हणून राहिलेली एवम नाना विधे परी बहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे तेवीची एक एका ऐसे एक वर्णे ही नव्हे या अनेक प्रकारची परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती त्याचप्रमाणे बाबतीत ती रूपे एकसारखी नव्हती एके तातले साडे पंधरे तैसी कपिल वर्णे अपारे एके सरागे एके सेंदुरे डवरले नभ काही ताऊन काढलेल्या सोन्यासारखी त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री एके सावियाची चुळुकी जैसा ब्रह्म कटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारिखी कुमकुमवर्णे रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती एक के शुद्ध स्फटिक सोजवळे एक इंद्र नीळ सुनिळे एके अंचनाचल सकाळे रक्तवर्णे एके काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली काही मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली आणि काही तांबड्या रंगाची एके ललच कांचन सम पिवळी एके नव जलदशामळी चापे गौरी केवळी हरिते ते एके काही तेजदर सोन्याप्रमाणे पिवळी काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची काही चाफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची एक तप्त तांब्र तांबडी एक श्वेत चंद्र चौखाडी ऐसी नाना वर्णे रुपडी देख माझी काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध अशी ही माझी नाना रंगांची स्वरूपे पहा हे जैसे का अनान वर्ण जैसे आकृती ही रिसेपण लाजा कंदर्प निघाला शरण तैसे सुंदर एके हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे आकृतीही वेगवेगळे आहेत कित्येक लाजेने मदनही शरण येईल अशी सुंदर आहेत अति अतिलावण्य साकारे एके, साका एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी काही रुपे अति सुंदर बांध्याची आहेत काही तुळतुळीत छदिराची मनाला हरण करणारी आहेत जणू काही शृंगार लक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत एके पिना वयब मासाळे एके शुष्के अतिविकराळे एके दीर्घ कंठे वितळे विकटे के काही पुष्ट अवयवाची व वा खूप मांस असलेली काही वाळलेली अतिशय भयंकर काही उंच मानेची काही मोठ्या टाळूची व काही हिडी स्वरूपाची एवम नाना या पाहता पारू नाही सुभद्रापती याच्या या एकेकी अंगप्रांती देखपा जग याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृती आहेत अर्जुना या आकृती पाहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा श्लोक सहावा पश्चादित्यान वसु रुद्रान अश्विन पूर्व आणि बहुन्यदृष्टपूर्वाणी आणि भारत आदित्य वसु रुद्र अश्विन आणि वायू पहा हे भरत कुलोत्पन्न पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर जेथ इथं उन्मिलन होत आहे दिठी तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमिल विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्यांच्या सृष्ट्या मावळतात वदनीची वा या वाफे सवे होत ज्वाळामय आघवे जेथे पावकादिक पावे समूह वसूंचे तोंडाच्या वाफे बरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी अग्निआधी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एक वाट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात पहा पै सौम्यतेचा ओलावा मिती नेजे अश्विन उदेव श्रोत्री होती पांडवा अनेक वायू विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विन उदेव उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात या परी एक एकाची येळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये याप्रमाणे एक एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी ही अमर्याद आणि प्रचंड रूपे पहा जया ते वया वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोडे धातया हि परी न सापडे ठाव जयाचा ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास भेद असमर्थ आहेत जी स्वरूपे पाहावयास काळाचेही आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही जय आते देवत्रयी कही नायके ती ये ये प्रत्यक्ष देखे अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महारिधी ज्या स्वरूपाना तिन्ही देव कधीही ऐकत नाहीत अशी जी ही अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठ्या ऐश्वर भोग श्लोक सातवा एकस्थम जगत कृष्णम पश्चाद्य सचर मम देहे हे गुड आकेश यच्छान्य द्रष्टुम हे अर्जुना चराचर युक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एके ठिकाणी स्थित आहे ते आता पहा किरीटी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरुच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसांच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि वाताचे प्रकाशे उडता परमाणू दिसती जायचे ब्रह्म कठा हो तैसे अवयव संधी आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात येथे एक या प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पहावे असे वाटत असेल तरी ती विषयीचे काही एथ सर्वता साकडे नाही सुख आवडे ते माझ्या देही देखसी तू तर या विषयी ही येथे मुळीच तोट नाही तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही न म्हणे निवांतुची याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे ते विश्वरूप धारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन स्तब्धच राहिला का पाहा उगला म्हणून कृष्णे जब पाहिला आरतीचे लेणे ले आहे या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्या त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठेत असलेला असा आढळला मग म्हणे उत्कंठे व हट न पडे अजूनही सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे नाकळेची मग देव म्हणाले अद्याप याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही इतकेच नव्हे परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही हे बोलोनी देवो हासिले हासो देखणीया देखणी म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसिच तू असे बोलून देव हसले व हसून अर्जुनाला म्हणाले खूप पाहणारा आहेस रे आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पाहतच नाहीस ये या बोला ये रे विचक्षणे म्हणितले हाजी कवनासी ते उणे तुम्ही बका करवी चांदिने चरवू पहामा या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला महाराज तर मग हा कमीपणा कोणाला आहे तुम्ही बगड्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहता का हा हो उटोनिया आरिसा पुढे ऋषिकेशा गाणी अहो महाराज आपण आरसा घासून तो आंधळ्याला दाखवायला लागला आहात किंवा हे श्री कृष्ण आपण बहिरेपुढे गाणे सुरू केले आहे मकरंद कणाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंग गोपा कवणा पुष्पातील सुगंधी कणाचा चारा जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बेड़का पुढे टाकून श्रीकृष्ण वाया घालवित आहात मग रागावता कोणावर जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या विभागा फिटले ते तुम्ही चर्म पुढे सुदले मी काही सेनी जे विश्वरूप इंद्रिया प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञान दृष्टीलाच विषय होणारे आहे असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू परी हे तुमचे उणे न बोलावे मीची साहे तेची बरवे एथ म्हणितले देवे मानू बापा परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये मी सहन करावे हे बरे या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले होय बाबा तू म्हणतोस ते मला मान्य आहे साच स्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम व्हावे धसाळ गेलो खरोखरच आम्हाला जर स्वरूप दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावाच पाहिजे होते परंतु प्रेमामुळे बोलत बोलत विसरून गेलो काय जाहले न वाहता जालया जाईजे तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देवतुज हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्या पुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी अशी दृष्टी तुला देत श्लोक आठवा ना तुमशक्यसे शक्यसे मने नै व स्व चुष्यम ददा मित चु पश्चिमे योग मैश्वरम केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहणी तू समर्थ नाहीस याकरता मी तुला दिव्य दृष्टी देतो आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा मग या दृष्टी पांडव आमुचा ऐश्वर योगू आघवा देखोनिया अनुभवा माझी वडा करी मग अर्जुना त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर योग पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेवू ऐसे तेने वेदांत वेद्य सकळ लोक आद्य बोलिले उपनिषदांचा जो जाणण्याचा विषय सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो याप्रमाणे बोलता झाला असे संजय म्हणाला